हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मी सुषमा खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे सोमवार आणि मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. तर आज सोमवती अमावस्यासुद्धा आहे आणि ते सुद्धा थोडंफार मी तुम्हाला शेअर करणार आहे. ज्या महिलांना ही कामं रोज करणं शक्य नसतं तर त्या महिलांनी म्हणजे काही महिला जॉबवरती जातात तर त्यांना अजिबात शक्य नसतं. तर या अमावस्याच्या दिवशी म्हणजे कोणती अमावस्या असो, आज तर सोमवती अमावस्या आहे पण नेहमी रेग्युलर जी येणारी जी अमावस्या असते त्या दिवशी जरी ही कामं केलीत तरी आपल्या घरातील जी इडापिडा असते तर ती दूर होते. घरामध्ये सुख शांती संपन्नता नांदायला लागते. आणि ज्यांना पितृदोषाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे कोणतेही कामं सक्सेस होत नाहीत, कोणतं काम करायला गेलं तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात, ही अशी काही लक्षणे पितृदोषाची आहेत तर ती दूर करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी थोडेफार उपाय या दिवशी करायचे आहेत. याच्याने आपली जी काही पित्र असतील तर ती खुश होतात, त्यांना समाधान वाटतं आणि आपल्यावरती ती प्रसन्न होतात. आणि आज या दिवशी पित्रांचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे. जी काही आपले पूर्वज असतील तर त्यांच्या आठवणी आपल्याला जाग्या करायच्या आहेत, त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे. तर आता इथे मी माझा मेन डोअर साफ करून घेतला आहे. आणि मेन डोअर साफ करताना आपण रेग्युलर नॉर्मल पाण्याने साफ करून घेतो किंवा काहीतरी सुवासिक त्या पाण्यामध्ये टाकून आपण साफ करतो, पण ज्यावेळेस आपण या दिवशी साफ करणार आहोत तर त्या दिवशी मीठ घ्यायचं आणि मिठाने सगळं घर पूर्ण स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे. मग ते मेन डोअर असो किंवा आपली खालची फरशी असो. समुद्राच्या खड्या मिठामध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची ताकद असते, त्याच्यामुळे कधीही लादी पुसताना किंवा काही मेन डोअर वगैरे पुसताना खड्या मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे. तर आता मी माझा मेन डोअरसुद्धा साफ करून घेतला आहे. आणि जे मी स्वस्तिक काढलेलं होतं, तर स्वस्तिक आपण रेग्युलर रोजच्या रोज काढत नाही, कधी असा शुभ दिवस असेल त्या दिवशी आपण काढतो. तर आज मी ते स्वस्तिक साफ केलं आहे आणि परत मी दुसरं स्वस्तिक काढून घेणार आहे. मुख्य दरवाजा साफ करून घेतला आहे. मुख्य दरवाजाच्या समोरचा जो स्पेस आहे तर तो रोजच्या रोज आपल्याला पुसायचा आहे, साफ करून घ्यायचा आहे. आणि मस्त अशी सुंदर रांगोळी काढायची आहे. आजच्या दिवशी आपल्याला दिवासुद्धा लावायचा आहे. पित्राच्या नावाने एक दिवा आपल्याला दारासमोर सकाळ संध्याकाळ दोन टाईम लावायचा. आणि त्यासोबत तुळशीत तर आपण रेग्युलर दिवा लावतोच. तर आता इथे मी हे हळदीचं लेपन करून घेते. ज्या दिवशी मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे ज्या दिवशी शुभ दिवस असेल त्या दिवशी आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे. आणि एक कटोरी मीठ आपल्याला दारासमोर ठेवायचं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की निगेटिव्हिटी मीठ हे शोषून घेतं, म्हणजे घरामध्ये जितकी निगेटिव्हिटी तयार झालेली असेल तर ती निगेटिव्हिटी मीठ शोषून घेतं आणि 8 दिवसानंतर ते मीठ आपल्याला फेकून द्यायचं आहे. नाहीतर काहींचा असा गैरसमज होईल की मीठ हे निगेटिव्हिटी घरामध्ये शोषून घेतं, तर तसं नाही आहे. मीठ हे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी तयार झालेली असते तर ते शोषून घेतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. तर आता मी दिवा रांगोळी काढून घेतली आणि एक दिवा तुम्ही तुपाचासुद्धा लावू शकता किंवा तेलाचासुद्धा लावू शकता. या दिवशी तुपाचा दिवा लावणं चांगलं असतं, शुभ असतं. आणि जर आपल्याला टाईम असेल, वेळ असेल तर पिंपळाची किंवा मग बेळाच्या झाडाची पूजा करायची असते. 7 फेऱ्या त्या झाडांना मारायच्या असतात, त्या झाडासमोर तुपाचा दिवा लावायचा असतो. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हे असं केलं तरी चालतं. तर आता मी हुंबरटा पूजन केलेलं आहे. ज्यांना रेग्युलर हुंबरटा पूजन करणं शक्य नाही त्यांनी अमावस्या पौर्णिमा आणि ज्या दिवशी शुभ दिवस असतो त्या दिवशी हुंबरटा पूजन करणं भरपूर गरजेचं असतं. हुंबरटा पूजन केल्याने आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक शक्ती येण्याचा प्रयत्न करतात तर त्या येऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे हुंबरटा पूजन करणं गरजेचं आहे. आता मी आले माझ्या देवघरामध्ये आणि आज अमावस्या असल्यामुळे सर्व देव मी साफ करायला काढलेत. सगळे देव घासून पुसून मी आता घेतलेत आणि देवांना गंधगोळी लावून घेणार आहे. जितकी देवांची भांडी असतील ती सुद्धा आज आपल्याला साफ करायची आहेत. ज्यांना बिलकुल टाइम नसतो त्यांनी या दिवशी करणं गरजेचं आहे. तर मी आता देवांना फुलंसुद्धा आणलेत. फुलंही मी रेग्युलर लावते, पण देवांची भांडी किंवा देवांना पितांबरी लावून घासणं हे आपण रोज करत नाही, या गोष्टी आपण कधीतरी करतो तर या दिवशी केलेल्या चांगल्या असतात. आता देव मी स्वच्छ पुसून घेतलेत. देव पुसून झाल्यानंतर मी गंधगोळी लावून घेते आणि गंधगोळी भिजवताना गुलाबजल किंवा गंगाजल याच्यामध्ये भिजवायचे.
मग ते देवांना लावायचे. आणि काही या दिवशी कळशसुद्धा भरतात, तर ज्यांना कळश भरायचा आहे तर ती कळशसुद्धा भरू शकतात. मी फक्त तांब्यामध्ये पाणी ठेवते आणि पाण्यामध्ये हळदी कुंकू वाहून त्याच्यामध्ये एक फूल टाकून ठेवते. तर घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी मी हा कळश असा भरून ठेवते. काही पानं किंवा नारळ लावून जरी भरायचं असेल तरी या दिवशी तुम्ही भरू शकता. तर आता इथे मी हा असा लोटा भरून ठेवला आहे. तर हा लोटा तुम्ही दारासमोर ठेवू शकता. आणि आज देवासमोर मी 5 वातींचा दिवा लावून घेतला आहे. आज आपल्या घरातील जी काही पित्र असतील त्यांना खुश करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती चांगला राहावा यासाठी हे करणं गरजेचं आहे. तर आता मी माझी देवपूजा करून घेतली, दिवासुद्धा लावून घेतला आहे आणि देवाला नैवेद्य आता दाखवायचा आहे. तर काही असेल फळ, कोणतीही फळं घरात असतील त्या फळांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि काहीच नसेल तर फक्त दूध भात जरी दाखवला तरी चालतो. तर आता इथे मी देवांना द्राक्ष हे आज नैवेद्य ठेवला आहे आणि एक छोटासा पेला मी पाण्याचा ठेवला आहे. तर देवघरामध्ये पाण्याचा पेला मी ठेवला आहेच, पण नैवेद्य दाखवताना पाणीसुद्धा दाखवायचं. तर आज माझं देवघर असं दिसतं आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटतं. ह्या अशा गोष्टी केल्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर आता मेन काम आपल्याला करायचं आहे, तर ते म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक असलेली आपली झाडू. या दिवशी आपल्या घरातली झाडू साफ करायची आहे. तिला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये काही केरकचरा अडकलेला असेल तर तो काढून टाकायचा आहे. आपलं घर स्वच्छ ठेवण्याचं काम, इतकं महत्त्वाचं काम आपली ही झाडू करत असते, तर तिलासुद्धा आपल्याला साफ करून ठेवणं गरजेचं आहे. तर आता मी तिला स्वच्छ साफ करून ठेवते, स्वच्छ धुवायची, त्याच्यानंतर चांगली उन्हामध्ये सुकून घ्यायची आणि त्याच्यानंतर तिला हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची. नवीन झाडू जेव्हा आणतो त्यावेळेस आपण करतोच, पण ज्यावेळेस आमोशा पौर्णिमा काही असेल त्या दिवशीसुद्धा करणं गरजेचं आहे. घर स्वच्छ साफसुथरं ठेवण्याचं काम आपली झाडू करत असते. आणि घर आपलं स्वच्छ साफसुथरं असेल तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते, लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होते तर त्या गोष्टी साफ करणं गरजेचं आहे. तर आज आमोशा असल्यामुळे आज पित्रांनासुद्धा आपल्याला खुश करायचं आहे, तर त्यांना खाऊपिऊ घालायचं आहे. आणि जो काही आपण स्वयंपाक बनवलेला असेल तर तोसुद्धा तुम्ही दाखवू शकता. आणि काहीच बनवलेलं असेल तर फक्त दहीभात जरी दाखवला तरी ते खुश होतात. तर इथे ही मी 3 पानं आणलीत आणि 3 पानावरती मी नैवेद्य काढला. तर 3 पानाचा नैवेद्य म्हणजे एक पित्रांच्या नावाने काढला तर ती पशु पक्षी हेच खाणार आहेत, दुसरा गाईच्या नावाने काढला आहे आणि तिसरा म्हणजे आपल्या वास्तूला सुद्धा आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. वास्तूला तथास्तू ठेवण्यासाठी, घरामध्ये सुख शांती संपन्नता नांदण्यासाठी आपल्याला वास्तूला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता हे 3 नैवेद्य मी काढलेत. एक जो वास्तूच्या नावाने काढला आहे तर तो घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो पक्ष्यांनाच खाऊ घालायचा आहे. आणि दुसरा नैवेद्य खिडकीमध्ये तुम्ही पित्राच्या जो नावाने काढला आहे तर तो खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा छतवरती तुम्ही ठेवू शकता. आणि तिसरा जो गाईच्या नावाने काढला आहे तर गाय जवळ असेल तर गाईला देऊ शकता आणि गाय जवळ नसेल तर तुम्ही पक्ष्यांना कुत्र्यांना खाऊ घालू शकता. तर याच उद्देशाने आपल्या जवळ असलेले पशुपक्षी यांना आपण खाऊ घातल्यामुळे आपल्याला त्यांचा चांगला आशीर्वाद मिळतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.